मित्रांना एक सरिताज रेसिपीज मध्ये अगदी मनापासून स्वागत. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका. तसेच ऑल ऑप्शन वरही क्लिक करा. हे मी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे ते परातीमध्ये घेत आहे. मीठ चवीनुसार मीठ पिठामध्ये एकत्रित करून घेऊयात. थोडे थोडे पाणी टाकत पीठ मळून घेत आहे. नॉर्मली आपण चपातीसाठीची जी कणिक मळतो तीच कणिक आज आपण बनवणार आहोत. मऊसर अशी कणिक मळून मी घेतलेली आहे. वरून थोडे तेल टाकून पुन्हा मळून घेत आहे. याने कणिक छान मऊ होईल. आता ही कणिक झाकून भिजवण्यास ठेवून देत आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर मिक्सरला एकदा वाटून घेत आहे. मिरच्यांचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही आपली चटणी तयार आहे. बटाटे मी आधी उकडून घेतलेले आहेत. बटाटे उकडणे तर सर्वांना जमतेच, तेव्हा मी ही प्रोसेस नाही दाखवली. असे मोठे मोठे बटाटे शक्यतो पराठ्यांना घ्यायचे. बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत. तर इथे मी किसणीच्या साह्याने बटाटे किसून घेत आहे. किसून घेतल्यामुळे मोठे पीस राहणार नाहीत. थोडेफार राहिलेच तर ते स्मॅश करून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर. पराठ्यांना कोथिंबीरीने छान टेस्ट येते. अर्धा चमचा जिरे पावडर, एक चमचा धने पावडर. गॅसवर भांडे ठेवून तेल घेऊयात. तयार मिरचीची चटणी तेलावर चांगली भाजून घेत आहे. मिरची तेलामध्ये अशी भाजल्याने मिरचीचा कच्चा हिरवट स्मेल किंवा टेस्ट असते ना, ती पराठ्यांमध्ये येणार नाही. हळद घेत आहे. मीठ मला स्टफिंगमध्ये हवे आहे तितके सगळेच या चटणीमध्ये घेत आहे. चांगले तेलावर परतून घेऊयात. तुम्हाला या ठिकाणी हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल तिखटसुद्धा घेऊ शकता. किंवा आणखी काही मसाले ॲड करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता. लहान मुले खाणारे असल्यामुळे मी स्पाइस कमी ठेवत आहे. बटाट्यामध्ये हे वाटण टाकून घेऊयात. थोडे बटाटे घालून भांडे असे पुसून घेतले. गरम आहे तेव्हा चमच्याने थोडे एकत्र करून घेतले. आणि आता हाताने छान एकत्रित करून घ्या. हे आपलं स्टफिंग रेडी आहे. पण एकदा काय करायचे याची टेस्ट करून बघायचे. मिठाची गरज आहे का तर तुम्ही ॲड करू शकता. कणिक भिजलेली आहे. एकदा पुन्हा हाताने मळून घेऊयात. हव्या त्या प्रमाणात कणकेचा गोळा करून घ्या. सुके गव्हाचे पीठ घेऊन पहिला थोडी चपाती लाटून घेत आहे. बटाट्याचे स्टफिंग भरून घ्यायचे. व्यवस्थित आता गोळा एकत्रित करून बंद करायचा व थोडा हाताने दाबून पसरवायचा. याने स्टफिंग पराठ्याच्या कडेपर्यंत जाईल. आता पराठा लाटून घेऊयात. पराठा लाटण्यासाठी कोणाला सांगावे लागत नाही, ते तर सर्व महिलांना जमतेच. तवा चांगला तापला की पहिल्यांदा थोडे तेल तव्यावर टाकायचे. दोन्ही बाजूला तेल जास्त प्रमाणात टाकून पराठे भाजायचे.
तेलाला अजिबात कंजूशी करायची नाही. तुम्हाला तुपात भाजायचे असतील तर तुपामध्ये भाजले तरीही चालतील. मुलांना डब्यासाठी किंवा मोठ्यांनाही डब्यासाठी आठवड्यातून एकदा हा मेनू देऊ शकता. बघा कसे टुम्म फुगत आहेत पराठे. मस्त गरमागरम बटाट्याचे हे स्टफिंग जास्त प्रमाणात घालून गुबगुबीत पॅनकेक प्रमाणे हे पराठे दह्यामध्ये डीप करून खायला खूप छान लागतात. दही लोणी बटर तूप किंवा तसेच खाल्ले तरीही हे छान असे चविष्ट पराठे लागतात. मस्त गरमागरम आलू पराठे तयार आहेत, या खायला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे फेवरेट असे हे आलू पराठे. आलू पराठे म्हटले तर दही आलेच. दह्याचे आणि पराठ्याचे जीवाभावाचे नाते एकमेकांशिवाय अपूर्ण. छान चविष्ट गुबगुबीत खाल तर अगदी खातच राहावे असे वाटणारे आलू पराठे नाश्ता प्रकार म्हणून सुद्धा छान वाटतात. तुमचे पण फेवरेट आहेत का हे पराठे? नक्की कमेंट करून सांगा. माझ्या घरी तर सगळ्यांचे फेवरेट आहेत. करून पहा माझ्या पद्धतीने हे आलू पराठे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा.